नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तिला एक आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे टोकन मशीन। आज मी तिला बरेचसे शेतकरी आपल्या शेतीत टोकन पद्धतीनं बियाणं लावायचा अवलंब करत आहेत, त्यामुळे मार्केटला बऱ्याच प्रकारचे टोकन यंत्र उपलब्ध आहेत। सर्व प्रकारच्या मशीन्स ह्या चांगल्याच आहेत, पण टोकन यंत्र खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे याविषयी हा व्हिडिओ आहे। जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर नक्की लाईक करा। सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्ही मशीन चांगल्या आहेत, दोन्ही मशीनच्या किमतीमध्ये फरक आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा फरक जो येतो तो या रोलर्समध्ये येतो। आपण जर बघितलं तर इकडे एक मशीन आहे, इकडे एक मशीन आहे, दोन्ही मशीनमध्ये रोलरचा फरक आहे। या मशीनमध्ये साधारणपणे 6 ते 7 प्रकारचे रोलर दिले जातात आणि या मशीनमध्ये 11 प्रकारचे रोलर दिले जातात। आता रोलरची काळजी घेणं का गरजेचं आहे? तर तुम्ही जर ठराविक पिकं करत असाल, सोयाबीन, मका ही 2-3 जर पिकं करत असाल, तर निश्चितच तुम्हाला ह्या प्रकारचं मशीन सुद्धा चालून जाईल। पण तुम्हाला ज्वारीपासून, कांद्यापासून, गव्हापासून सगळीच जर पिकं घ्यायची असेल तर निश्चितच आपण विचार करणं गरजेचं आहे। ह्याच्यात जे स्पेशल 2-3 रोलर जे येतात, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर हा एक छोटासा रोलर आहे जो ह्या मशीनमध्ये नाहीये, ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपण ह्याच्यात तुम्ही ज्वारी आणि बाजरी फार चांगल्या प्रकारे करू शकता। दुसरी गोष्ट, जी मोठी बियाणं आहेत त्याला हा रोलर जो आहे हा ऍडजस्टेबल आहे। इथं स्क्रू दिलेले आहेत, इथं स्क्रू दिलेले आहेत। जेवढा तुम्ही हा आवळाल तेवढं हे कमी होतं अंतर, आणि जेवढा तुम्ही बाहेर काढाल तेवढं हे अंतर वाढतं। त्याचा फायदा काय आहे? ज्यावेळेस तुम्ही घेवडा, भेमूंग किंवा इतर जी मोठी पिकं आहेत, मोठं बियाणं आहे, ते ज्यावेळेस तुम्ही घेत असाल त्यावेळेस निश्चितच ह्या रोलरचा फायदा होतो, कारण सगळ्या मशीनवरती हा रोलर दिला जातो। पण याच्यात जी बियाण्यांची संख्या आहे हे नियंत्रित करता येत नाही, कारण याच्यात जर बघितलं तर 4 ते 5 घेवडा आरामशीर जाणार आहे, पण याच्यात तुम्ही ते कंट्रोल करू शकता, कमी करू शकता, वाढवू शकता। किंवा मोठा जर भेमुंग असेल तर तो याच्यात बसणार नाहीये। तुम्ही जर बघितलं तर हे जर वाढवलं तर याच्यात मोठा भेमुंग बसणार आहे। तसंच हे जे छोटे व्हील आहे याच्यातही तुम्ही बघू शकता, याच्यातही तुम्ही ज्वारी करू शकता। आणि आणखीन एक स्पेशल व्हील आहे, जे तुम्हाला काकडी करायची असेल किंवा गहू करायचा असेल, तांदूळ करायचा असेल, तर या प्रकारचं व्हील तुम्हाला वापरावं लागतं। तर निश्चितच मार्केटला मिळणाऱ्या सगळ्या मशीन्स ह्या चांगल्या प्रतीच्या आहेतच, पण आपल्याला जर सगळ्या प्रकारची जर पिकं घ्यायची असतील तर थोडासा शेतकरी बांधवांनी विचार करावा। ज्या मशीनमध्ये 10 ते 11 रोलर मिळतील अशा प्रकारची मशीन घ्यावी, जेणेकरून तुम्हाला ज्वारी, बाजरी, मूग, मका, हरभरा जी सगळी पिकं आहेत ही सगळी पिकं आपल्याला घेता येतील। तर निश्चितच या टोकन यंत्राविषयी अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर निश्चितच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा।